सरकारी सेवेत असूनही कामावर हजर राहत नसलेल्या जळगाव महापालिकेच्या 49 सयाजीराव कर्मचाऱ्यांना प्रभारी आयुक्त तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी नारळ दिलाय. गुन्हेगारी पार्श्वभूमी, सेवेत असूनही परस्पर मस्टरवर स्वाक्षरी करून काम न करताच दांडी मारणं, नेहमी गैरहजर राहणं, कामावरती येण्याबाबत विभाग प्रमुख अधिकाऱ्यांना टोकलं तर त्याच्याशी अरेरावीच्या भाषेत बोलून राजकीय दबाव आणणं, महापौरांशी वाद घालणं अशा कारणावरून जळगावच्या महापालिकेचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी गेल्या काही दिवसात पालिकेतल्या 69 कर्मचाऱ्यांची दांडीगुल केली. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येनं सरकारी सेवेतील कामचुकार कर्मचाऱ्यांवर बडतर्फीच्या कारवाईची ही राज्यातली पहिलीच वेळ आहे. यापूर्वीही जिल्हाधिकाऱ्यांनी 20 कामचुकार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला. काही कर्मचाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई सुरू होती. काही कर्मचाऱ्यांना नोटिसेस देऊनही ते कामावरती हजर होत नव्हते. अशा सर्व कर्मचाऱ्यांचा आढावा घेऊन त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे. ही कारवाई करताना त्यांना प्रथमतः नोटिसेस देण्यात आला, त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यात आलं आणि त्याच्यानंतर मग अशा कर्मचाऱ्यांवरती सक्तीनं सेवानिवृत्त करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे.